नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग आणि वेलकम बॅक टू नॉलेज टपरी. मित्रांनो, आज आपण पुढचा एक फॉर्म्युला शिकणार आहोत, तो आहे LEFT लेफ्ट. तुम्हाला नावावरनंच तुम्हाला कळलं असेल की हा टेक्स्ट बेस्ड फॉर्म्युला आहे. हा टेक्स्टवर वापरू शकता, नंबरवर वापरू शकता, कोणत्याही एका स्पेसिफिक सेल व्हॅल्यूवर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. हा मित्रांनो, फॉर्म्युला वापरताना आपल्याला सगळ्यात पहिला महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपल्या सेलमध्ये व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. सेल ब्लँक असेल तर तुम्ही त्या सेलवर हा फॉर्म्युलाज वापरू शकत नाही. हां, पण सेल ब्लँक असून त्याच्यामध्ये स्पेसिंग असेल, सेल ब्लँकमध्ये स्पेसिंग असतील आणि पुढे टेक्स्ट असेल, म्हणजे टेक्स्टमध्ये काहीतरी डेटा असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. आता मित्रांनो, हा फॉर्म्युला वापरताना तो कशा पद्धतीने वापरायचा ते आपण आता टेस्टिंग बघूया. मी फॉर एक्झाम्पल, मी इकडे माझं नाव लिहून ठेवलेलं आहे, मिस्टर प्रेमानंद मनोहर घाग. हे माझं नाव आहे आणि मला या नावाला मला फक्त मिस्टर एकत्र एका साईडला काढून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वापरणार इक्वल टू LEFT लेफ्ट. लेफ्ट नंतर माझे बघा, प्रेमानंदमध्ये मिस्टर MR डॉट किती डिजिट आहेत, 3 डिजिट आहेत. मी पहिला हा सेल सिलेक्ट करणार, कॉमा करणार, 3 टाकणार, कारण का 3 डिजिट लेफ्टवरनं मला 3 डिजिट घ्यायचे आहेत, आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून एंटर केलं, बघा मिस्टर आलं. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला वापरून आपली लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपल्याला जर कव्हर करायची असेल, कॅच करायची असेल कोणत्याही सेलमधनं, तर ती आपण करू शकतो. हा फॉर्म्युलाचा जनरली यूज कुठे होतो ते आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा आपल्याकडे भरपूर मोठा क्लस्टिंगचा डेटा असतो, म्हणजे आपल्याकडे सिरियल नंबर्स असतील, जर असे तुम्ही व्हाउचर्स, एकदम सोप्पा होतो, व्हाउचर्स असतात अकाउंटिंगचे व्हाउचर्स, जेव्हा टॅलीमधनं येतात तेव्हा टॅलीच्या व्हाउचर्सच्या पुढे एक सफिक्स असतं आणि एक प्रिफिक्स असतं, ते सफिक्स आणि प्रिफिक्सपासून नंबर वेगळा काढण्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा लेफ्टचा फॉर्म्युला वापरला जातो. तुम्ही ह्या फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी ह्या फॉर्म्युलामध्ये इकडे बघा एक छोटंसं एक एक्झाम्पल करून दाखवलेलं आहे, एक्झाम्पल टेक्स्ट आणि एक्झाम म्हणून त्याच्यातनं एक वेगळा काढून दाखवलेला आहे. हा फॉर्म्युला मी इकडे पुन्हा तुमच्या समोर इकडे लिहून दाखवलेला आहे. तो फॉर्म्युलाचा तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही मला विचारू शकता. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल, आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जरा सुद्धा विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.